नमस्कार, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बाहवा क्रिएशनच्या तुमच्या चॅनलवर। आज परत एकदा अस्सल महाराष्ट्रन दागिना मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण लॉन्ग तनमणी नेकलेस कसा बनवायचा हे ह्या ट्युटोरियलमध्ये शिकणार आहोत। या अगोदरही मी महाराष्ट्रन तनमणी नेकलेस कसा बनवावा यावर ऑलरेडी एक ट्युटोरियल अपलोड केलेलं आहे। त्या डिझाईनमध्ये आणि आज आपण जे शिकणार आहोत तनमणी नेकलेस या डिझाईनमध्ये, दोन्ही डिझाईनमध्ये फरक आहे, करण्याच्या पद्धतीमध्येही खूप फरक आहे। तुम्ही तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुमच्यासाठी मी आय बटनमध्ये लिंक देईन, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। आजचा जो तनमणी नेकलेसचं ट्युटोरियल आहे, ह्या ट्युटोरियलमध्ये आपण लॉन्ग थ्री लेअर तनमणी नेकलेस कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ब्रायडन नेकलेस मेकिंगच्या सिरीजमधलं हे 3 नंबरचं ट्युटोरियल आहे। तुम्ही ह्या अगोदरचे जर ट्युटोरियल बघितले नसतील ह्या सिरीजमधले तर त्याचीही लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईन, तुम्ही ते व्हिडिओ जे आहे जरूर पहा। तुम्हाला ब्रायडन नेकलेसचे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला शिकायला मिळतील। हे माझं ट्युटोरियल जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की एक लाईक करा। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे व्ह्यूअर्स आज आपल्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव इनोव्हेटिव्ह कंटेंटमधून असेच भेटत राहू। तर चला आपण शिकूया 3 लेअर्ड लॉन्ग तनमणी नेकलेस कसा बनवायचा। आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण तनमणी नेकलेस शिकणार आहोत आणि ह्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागेल ते आधी आपण पहिलं ह्या ठिकाणी पाहून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तनमणीचं पेंडंट आणि त्याच्यावर असे इयरिंग असा एक सेट लागेल। या ठिकाणी मी अमेरिकन डायमंडचं असं या डिझाईनचं तनमणीचं पेंडंट घेतलं आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे घेऊ शकता, फक्त या ठिकाणी दोन्ही साईडला आपल्याला असे लूप असणं गरजेचं आहे। तसंच तनमणी जेव्हा आपण बनवतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला टाकण्यासाठी असे लूपवाले असे 3 होलच्या चिंचपेटीच्या पेट्या लागतील। आपल्याला मध्ये टाकण्यासाठी अशा आयताकृती आपल्याला पेट्या लागतील। या ज्या पूर्ण पेट्या आहेत हा आपण 3 लेअरचं बनवणार आहोत, त्यामुळे आपण सगळं हे 3 होलचं घेत आहोत। तसंच जम्परिंग लागतील, कारण पेंडंट आणि पूर्ण जो सेट आहे तो एकमेकांशी जॉईंट करण्यासाठी। तसंच ॲडजस्टेबल डोरी आपल्याला लावायची आहे तर त्यासाठी आपल्याला जम्परिंग लागेल। हा नेकलेस जो आहे आपण 3 mm साईजचे असे ग्लास पर्ल वापरणार आहोत। ह्या ठिकाणी मी हे ऑफ व्हाईट कलरचे वापरले आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे प्युअर व्हाईट किंवा एक येलोईश बीड्स येतात तेही तुम्ही घेऊ शकता, किंवा गोल्डन क्रीम कलरचेही या ठिकाणी घेऊ शकता। नीडल आणि थ्रेड लागेल आपल्याला, हा ज्वेलरीचा थ्रेड आहे तर नायलॉन थ्रेड लागेल आणि नीडल लागतील। तसंच जेव्हा जेव्हा आपण असा नायलॉन थ्रेड वापरतो त्या त्यावेळेला आपल्याला स्टिकिंगसाठी असं स्टिक फास्ट ॲडेझिव्ह ग्लू लागेल। या अगोदरही मी तनमणी नेकलेस कसा बनवायचा ह्याच्यावर एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, फक्त तो जो तनमणी आहे तो असा बंच फॉर्ममध्ये आहे आणि आत्ता आपण जो नेकलेस बनवणार आहोत तनमणीचा हा आपण लेअरमध्ये बनवणार आहोत। तर लेअरमध्ये बनवण्यासाठी आपल्याला 1.5 मीटरचा एक थ्रेड पहिल्यांदा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि नीडल जी आहे त्यामध्ये स्ट्रिंग करून घ्यायची। आता सगळ्यात महत्त्वाचं, थ्रेड आपण लॉक कसा करणार आहोत, तर नेहमी आपण हे मागच्या बाजूने असे नीडल घालतो तर तशी न घालता ही आपण ह्या पेटीच्या फ्रंट साईडने घालणार आहोत आणि मग इथून आपण ही ह्या लूपमधून काढून या साईडचा जो मागचा होल आहे त्या होलमधूनही आपण अशी आरपार इकडे बाहेरच्या साईडला काढणार आहोत आणि हे कम्प्लीट आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण ओढल्यानंतर एक टोक जे आहे आपलं थ्रेडचं राहील, ते दोन्ही थ्रेडची टोकं मिळून वरच्या बाजूला म्हणजेच बाहेरच्या बाजूला आपल्याला असे नॉट्स करायचे। तर इथे नॉट झाल्यानंतर मग आपल्याला ही जी नीडल आहे ती एका साईडच्या होलमधून अशी फुडून मध्ये अशी काढायची आपल्याला आणि अशी पूर्ण खेचून या साईडचा जो पहिला होल आहे
या होलमधून बाहेर काढायची आहे आणि मग आपल्याला फर्स्ट जी लाईन आहे ती फर्स्ट लेअर्ड आपल्याला करायला घ्यायची आहे. तर हे आपण असं हा वरचा पोर्शन आपण असा करत येणार आहोत. तर आत्ता मी हे 3 mm साईजचे 20 बीड्सचे आहेत ते ह्या नीडलमध्ये ओवून घेणार आहे. हे मी 5 ओवले असे मी 20 बीड्स ओवून घेते. आता सलग आपल्याला ह्या ज्या दोन पेट्या आहेत ह्या दोन्ही पेट्या ओवून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पेटीचे हा जो पहिला होल आहे त्या पहिल्या होलमधून आपल्याला निडल पास करायची. इथे आपण तिन्ही थ्रेड एकत्र घेत नाही आहोत, एकाच थ्रेडमध्ये आपण हे करत जाणार आहोत आणि मग आपण एक एक लेअर करणार आहोत. तर इथे मी अशी ही एक दोन्ही पेट्या एकामागोमागे एक टाकून घेतल्या आहेत. आता आपल्याला परत 20 पर्ल्स, परत 2 पेट्या, परत 20 पर्ल्स आणि परत 2 पेट्या अशा 3 वेळेला आपल्याला 2, 2, 2 अशा 6 पेट्या आणि त्यानंतर परत 20 पर्ल्स एवढं आपल्याला एका स्ट्रिंगमध्ये कम्प्लीट ओवून घ्यायचं आहे. इथे आपण हे 20-20 मोत्यांचे असे 4 पॅच केले आहेत आणि प्रत्येक पॅचमध्ये आपण 2-2 अशा पेट्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आता इथे शेवटची जी लूपवाली नाकावाली जी पेटी आहे ही आपल्याला फिट करायची आहे. तर त्यासाठी इकडचा जो होल आहे फर्स्ट त्या होलमधून आपल्याला टाकायचं आहे आणि आता आपल्याला मिडलच्या होलमधून यायचं आहे. तर मधल्या साईडनेच आपल्याला पुढच्या साईडला यायचं आहे आणि 3-4 वेळा आपल्याला हे असंच करायचं आहे. या होलमधून काढायचं आहे आणि मधल्या होलमधून बाहेर यायचं आहे आणि एकदम घट्ट आपल्याला खेचून घ्यायचं आहे की जेणेकरून मध्ये बिलकुल गॅप राहता कामा नये. आता तुम्ही इथे पाहू शकता की हे जे आहे बिलकुल आपण 4-5 वेळा काढल्यानंतर एकदम असं हे घट्ट झालं आहे आणि इथे गॅप पण नाही आहे. तरच आपण इथे पुढची लाईन जी आहे ती पुढचा लेअर जो आहे तो आपण बनवायला घेऊ शकतो. तर इथे हे एकदम घट्ट ओढून घेतल्यानंतर बिलकुल ह्या पूर्ण लाईनमध्ये कुठेही थ्रेड लूज राहता का नाही आपल्याला. आता परत आपण ही दुसरी लाईन चालू करणार आहोत, तसंच करणार आहोत. फक्त आपल्याला ह्या पेट्या ज्या आहेत त्या कॉमन आहेत त्याच वापरायच्या आहेत. तर इथे मी हे 20 पर्ल्स परत ह्या पेटीच्या मिडलच्या होलमधून पास करणार, परत 20, परत इथे आणि इथे आणि इथे अशी ही सेकंड लाईन पण मी कम्प्लीट करून घेते ह्या ठिकाणी. आता हा जो मिडलचा होल आहे या होलमधून आपल्याला थ्रेड पास करायचा आहे आणि थर्ड होलमधून काढायचं आहे. जसं आपण या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड होलमधून काढलं होतं तसं आता आपल्याला थर्ड होल स्टार्ट करायचं आहे. सो दॅट या मिडलच्या होलमधून थर्ड होलमध्ये असं आपल्याला 4-5 वेळा सेम तीच प्रोसिजर करायची आहे की जेणेकरून दुसरी लेअर जी आहे ही पण व्यवस्थित इथे फिट होईल. आता इथे ह्या तिसऱ्या होलमधून थ्रेड जो आहे बाहेर आला आहे तर त्यामुळे आता सेम जशी आपण दुसरी लेअर केली तशीच आपल्याला तिसरी लेअर ओवून घ्यायची आहे. 20 मग चिंचपेटी, 20 बीड चिंचपेटी. या ठिकाणी हे लेअर्स जे आहेत हे असे व्यवस्थित राहायला पाहिजे. तर काही वेळेला बीडची साईज जी आहे ती कमी जास्त असते तर तुम्ही एखादा बीड ॲडजस्टमेंटसाठी कमी केलात किंवा वाढवलात तरी चालेल. फक्त हे असं पूर्ण लेअरमध्ये दिसलं पाहिजे. तर आता मी ही तिसरी लाईन जी आहे तिसरी लेअर पूर्ण करून घेते. आता इथे लॉकिंगसाठी थर्ड होलमध्ये तर आपल्याला टाकायचंच आहे आणि मिडलच्या होलमधून ही पहिली आधी तिसरी लाईन जी आहे ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. तर 3-4 वेळा आपण ही सेम प्रोसिजर रिपीट करणार आहोत जी आपण अगोदर केली आहे आणि नंतर मग आपण हा थ्रेड लॉक करणार आहोत. इथेच तुम्ही हे पाहू शकता की व्यवस्थित 3 लेअर जे आहेत हे इथे या ठिकाणी बसले आहेत आणि जेव्हा आपण हे पेंडंटमध्ये अटॅच करू तेव्हा तो खूपच सुंदर असा तन्मणी जो आहे तो तयार होईल आपला. आता आपल्याला लॉकिंगसाठी हा थ्रेड जो आहे हा फर्स्ट होलमधून काढायचा आहे आणि मग ह्या लूपमधून पास करून परत ह्या साईडच्या पूर्ण पेटीमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे थर्ड होलमधून. असं 2 वेळा आपल्याला पास करून घ्यायचं आहे.
दोन वेळा पास करून झाल्यानंतर व्यवस्थित आपण हे खेचून मग या ठिकाणी इथे सुरुवातीला जिथे आपण गाठ मारली होती त्यातल्या कुठल्या थ्रेडमधून आपल्याला अशी नीडल पास करायची आणि मग ह्या लूपमधून असं खेचायचं. असे 2 ते 3 वेळा आपण जर करू तर तिथे हे जो थ्रेड आहे हा व्यवस्थित असा लॉक होऊन जाईल. अजून एकदा आपण करूया. प्रत्येक वेळेला थ्रेडचं नॉटिंग आणि त्याचं फिनिशिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण हँडमेड ज्वेलरी बनवतो. अशा पद्धतीने हे एका साईडचे जे 3 लेअरचा जो पॅच आहे हा आपला पूर्ण झाला आहे. तसंच आपण दुसऱ्या साईडचं आपण सेम ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत. जेव्हा आपली ही एक साईड कम्प्लीट पूर्ण होईल त्यावेळेला जिथे जिथे आपला थ्रेड आहे तिथे तिथे आपल्याला ग्लू लावून 1-5 ते 7 मिनटं ठेवून द्यायचे की जेणेकरून ते व्यवस्थित सुकेल आणि थ्रेडमधलं जे काम आहे ते व्यवस्थित आपण ग्लू लावला तर अजिबात ते निघत नाहीत थ्रेड्स. आणि दुसऱ्या डोक्याला पण आपण लावून घेऊ व्यवस्थित. आपण पूर्ण सुकल्यावर ते पूर्ण कट करून घेणार आहोत. इथे मी अशा ह्या दोन्ही साईडच्या ज्या पट्ट्या आहेत 3 लेअरच्या ह्या मी इथे तन्मणीच्या करून घेतल्या आहेत. आता फक्त आपल्याला हे दोन्ही आणि मागे ॲडजस्टेबल डोरी आणि पुढे रिंगच्या साह्याने आपल्याला हे पेंडंट इथे अटॅच करायचं आहे. इथे आपण ही रिंग जी आहे ती ओपन करणार आहोत आणि या नाक्याच्या लूपमध्ये आणि ह्या पेंडंटमध्ये असं टाकून हे व्यवस्थित क्लोज करायचे. तर जशी मी ही रिंग अडकवली तशी या साईडला रिंग आणि मागे ॲडजस्टेबल डोरी असं आपण टाकून हा पूर्ण तन्मणीचा नेकलेस जो आहे इथे आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे असा हा सुंदर तन्मणी नेकलेस तयार होतो. हा जो नेकलेस आहे हा पारंपरिक महाराष्ट्रीयन ब्राईडवर खूपच सुंदर असा उठून दिसेल आणि हा कम्प्लीट लाँग नेकलेस आहे आपण जो आज बनवला. आणि ह्या सेटमध्ये आपण 3 लेअरचा जो आहे हा पूर्ण असा बनवलेला आहे. तर तुम्ही ह्यामध्ये प्रत्येक स्टेप जी आहे ही मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे तर तुम्ही नक्की ती फॉलो करा. आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे व्ह्यूअर्स आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण असेच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह कंटेंटच्या माध्यमातून भेटत राहू. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.